नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. बघा, गडचिरोली जिल्ह्याची जी काही परीक्षा 2020 झाली होती जी अनुसूचित जमातीसाठी विशेष करून होती, परंतु प्रश्नाचं स्वरूप सेम असतात. तर त्या प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचं फक्त, जे मुलांना खूप कन्फ्युजन होतं, साधं सोपे प्रश्न असून देखील विचार करत होते, टेन्शनमध्ये येत होते, त्याचंच फक्त आपण विश्लेषण करत आहोत आणि जास्तीत जास्त तेच विश्लेषण करणार आहोत. काही मुलांचं म्हणणं आहे की सर एकाच वन टाईम करा. मित्रांनो, व्हिडिओ बनवणं जरी 10-15 मिनिट किंवा 20 मिनिटाचं असलं तरी ते व्हिडिओ बनवण्यासाठी कमीत कमी 4 तास आम्हाला अभ्यास करावा लागतो. बरोबर, काही पुस्तकामध्ये देखील पॉईंट नसतं त्या प्रश्नपत्रिकेने. ॲडिशनल माहिती द्यायचं झालं तर मोठ्या प्रमाणात आम्हाला गुगल करावं लागतं, विकिपीडिया करावं लागतं. त्यामुळे 10-10 प्रश्नाच्या स्वरूपात घेतो जेणेकरून तुम्हाला उत्तम क्वालिटी देता येईल. दुसरं काहीच याच्यामागचं माझा उद्देश नाही. ठीक आहे, द्यायचं असेल तर तुम्हाला मी काय करता येईल, फक्त प्रश्न आणि ऑप्शन वाचता येईल, परंतु असं डीपमध्ये विश्लेषण देऊ शकणार नाही. म्हणून तुम्ही पण ॲडजस्ट करून घ्या आणि आम्ही पण 10-10 प्रश्नांना देऊन देऊ, मी पण देऊन देईल. मित्रांनो, हे पुस्तक तुम्ही घ्यावं असं आवश्यकच आहे. आणि बघा, तुम्हाला माहीत आहे कोविड परिस्थितीमध्ये मॅनपॉवर किती कमी पडते. बरोबर, आणि आरोग्य विभागाची भरती होणार आहे. या पुस्तकाच्या आधारावरती थोड्याफार जरी टायपिंग मिस्टेक असल्या तरी ते आपण कवर केलेलं आहे आणि तुम्हाला नोट्स ॲपवरती देतच आहोत. हे पहा मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, पुस्तक घ्यावं न घ्यावं निर्णय तुमचा आहे, परंतु फ्रीमध्ये ॲप तर तुम्हाला मिळणार आहे का नाही. बरोबर आहे, मग फ्रीमध्ये ॲपमधले तर नोट्स तरी वाचा आणि 89-99-56-13-13 काही शंका असेल किंवा नोट्स हवे असतील तर व्हॉट्सअप करा नाव तालुका जिल्हा पाठवून. परंतु नोकरी लागली पाहिजे एवढं मात्र माइंडमध्ये फिक्स करा. पेपर लेवल पोलीस भरतीचं आहे, बाकी विशेष नाही. तिथं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण दिलेला आहे. वारंवार सांगायचं आहे तुम्हाला, कारण तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. प्ले स्टोअरला टर्निंग पॉईंट्स नावानं टाईप करा आणि ते डाउनलोड करा. तर तुम्हाला मागच्या वेळेस मी प्रश्न विचारला होता की चिकनगुन्या हा आजार कोणत्या डासामार्फत होतो, त्याचं उत्तर बऱ्याच लोकांनी व्यवस्थित दिलेलं आहे. तर ते एडिस इजिप्तीमुळे होतो. एडिस इजिप्तीमुळे डेंग्यू देखील होतो, हे लक्षात असू द्या. आणि ॲनाफिलिस नावाची मादी चावल्यामुळं जो आजार होतो तो कोणता होतो माहिती का, हिवताप. त्याला आपण काय म्हणतो, मलेरिया असं म्हणत असतो. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्युलेक्समुळं काय होतं, हत्ती रोग होतो. बरोबर, ठीक आहे. तर तुम्हाला यावेळेस प्रश्न काही विचारणार नाही. ओघवत्या ज्यावेळेस डिस्क्रिप्शन केलं त्यावेळेस तुम्हाला एखादी प्रश्न मी विचारेल. पुढचा प्रश्न आहे, दवाखान्यामध्ये संसर्गजन्य टाकाऊ वस्तू कोणत्या रंगाच्या भांड्यामध्ये टाकतात. तर मित्रांनो, ते लाल रंगाच्या भांड्यामध्ये टाकत असतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आजार दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे होत असतो. एक लक्षात घ्या, संसर्गजन्य आजार एक प्रकार असतो आणि असंसर्गजन्य आजार असतो. असंसर्गजन्य म्हणजे आपल्या बाजूला बसलेली व्यक्तीपासून आपल्याला आजार होत नाही. जर समजा त्या XYZ व्यक्तीला आजार असेल, त्यामध्ये शुगर आहे, कॅन्सर आहे, बरोबर, असे बरेच आजार आहे की ते आपल्या व्यक्तीला होत नाहीत. आता हे संसर्गजन्यमध्ये पाण्याद्वारे होणारे, कीटकाद्वारे होणारे, हवेद्वारे होणारे, पाणी आणि अन्न या माध्यमातून होणारे काही प्रकार आहेत. तिची मी PPT बनवलेली आहे. कीटकापासून जे आजार होतात त्यामध्ये येतं प्लेग, तीव्र मेंदूज्वर, चंडीपुरा मेंदूज्वर, हत्ती रोग, जपानी मेंदूज्वर, हिवताप, चिकनगुनिया, डेंग्यू, कांगो, हिमोरोजिक फीवर. हवेद्वारे काय काय असतं बघा, क्षयरोग, TB. बरोबर, ते तुषार म्हणजे खोकलल्यानंतर म्हणून तू रुमाल लावा म्हणतात. त्यानंतर घटसर्प, डांग्या, खोकला, गोवर, कुष्ठरोग, कांजण्या, सार्स, इन्फ्लुएंजा, AH1. बरोबर, हे हवेद्वारे पसरतात. पाण्याद्वारे काय, त्यामध्ये तीव्र अतिसार व आज तत्सम आजार, कॉलरा, कावीळी व ई म्हणजे कावीळी म्हणजे हिपॅटायटिस इंग्लिशमध्ये, लेप्टोपायरोसिस, पोलिओ, हवेमार्फत ते 2 प्रकारे पसरतात इकडे. बरोबर, यात काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. डेंग्यूचा आजार खालपैकी कोणत्या डासाच्या प्रजातीमुळे होतो. आता चिकनगुन्या हा डिजीजमुळे होतो, सोबत काय काय म्हणतात डेंग्यू पण याच्यामुळे होतो, हे मी तुम्हाला त्यावेळेसच विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे प्रश्नाचं रिपिटेशन किती वेळेस आहे ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिले का, वाचलं आहे का, प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचले का. यामध्ये सगळं प्रश्नपत्रिका कवर केलेलं आहे आम्ही, फक्त तांत्रिकची. मागच्या वेळेस 38 प्रश्न 37 प्रश्न जे आहेत ना, ते मुलांना स्कोअर आलेलं आहे आणि तेवढं कॉन्फिडन्सली त्या पोरांनी 15-20 दिवसाच्या याच्यावर सोडवलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक तुम्ही घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. वाटलं तर प्रत्येक जिल्ह्यानुसार मी बुकस्टॉलवाल्यांचे नंबर पण तिथे देईन, तुम्ही त्यांना कॉल करून या पुस्तकांची मागणी करू शकता. लक्षात घ्या, आपल्याला यावेळेस जॉब मिळवायचा आहे आणि जॉब मिळवण्यासाठी
पेपर लेवल खूप सोपे असल्यामुळं तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घेणं गरजेचं आहे. तुम्हाला हे आता ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असता तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की डासापासून वेगवेगळे कोणकोणते आजार होतात. मग तुम्ही एक चार्ट तयार करा ना, एक काम करा, एक अशा प्रकारे इथं डास करा आणि डासामुळे होणारे आजार हा फिक्स एक चार्ट बनवा. आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश नुसतं तुम्हाला हे सांगणं नाही की हे करा आणि ते करा, म्हणजे असं फक्त उत्तरं देणं हे नाही, काय केलं पाहिजे आणि ही स्ट्रॅटेजी सगळीकडेच कामाला येणार आहे. मग त्यावेळेस तुम्ही असं मस्तपैकी ए फोर साईजचं पुस्तक पेज घ्या, तेवढ्यामध्ये ॲडजस्ट होईल बरोबर. मग लिहा इथं ॲनाफिलीस डासीच्या मादीमुळं किंवा डास चावल्यामुळं कोणता आजार होतो, त्यामध्ये हिवताप, आता क्युलेक्स चावल्यामुळं डास चावल्यामुळं काय होतो, जपानी मेंदुदा हत्ती रोग होतो, एडिस इजिप्तीमुळं चावल्यामुळं काय होतं, डेंगू, त्यानंतर जिकाचा देखील आजार होतो, चिकनगुन्या देखील होतो, सँडफ्लाय नावाची जी काही माशी किंवा डास चावल्यानंतर काय होतो, काला आजार होतो बरोबर, सेसे नावाची माशी चावल्यानंतर काय होतं, स्लिपिंग सेल होतं. हे असा चार्ट बनवा तुम्ही एकदम पद्धतशीर आणि भिंतीला चिटकवून द्या. येता जाता वाचायचं, काय विसरणार आहे, कसं काय विचारणार आहे, आणि अशा प्रश्नामध्ये सिल्ली मिस्टेक केली तुमची नोकरीच गेली म्हणून समजायचं. ठीक आहे, पुढे बघू. खालीपैकी बी एम आय काढण्याचं सूत्र काय, बी एम आय म्हणजे काय ह्याचं विस्तारित रूप, बॉडी मास इंडेक्स याचं विस्तारित रूप काय, बॉडी नावातच आहे, बॉडी एम फॉर मास इंडेक्स. बघा याचं जे सूत्र आहे, वजन जे किलोग्रॅममध्ये असते ना, उंचीचा वर्ग वजन भागिले उंचीचा वर्ग, वजन किलोग्रॅममध्ये आणि उंची मीटरमध्ये अशा प्रकारे असतं. आता मी तुम्हाला सांगतो, त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं देह वस्तुमान निर्देशांक, देह वस्तुमान निर्देशांक. मित्रांनो, देह वस्तुमान निर्देशांक पुरुषांचा आणि हे स्त्रियांचा वेगवेगळा असतो. आता हे बी एम आय नेमकं आहे काय, बी एम आय नेमकं आहे काय, हे अतिलठ्ठपणा, जे जाड व्यक्ती आहेत ना त्यांचं मोजण्याचं एक निर्देशांक आहे. लक्षात, सोबत ब्रॉक इंडेक्स पण आहे बरं का, ब्रॉका इंडेक्स हे पण आहे. त्याचं सूत्र आहे, उंची जे असते सेंटीमीटरमध्ये वजा 100 हे ब्रॉक इंडेक्स आहे. बी एम आयचं सूत्र वेगळं हे. आता एक सांगतो, पुरुष जर असेल आणि त्याचा जर बी एम आय बरोबर, बी एम आय हा 30 जास्त असेल, 30 किंवा 30 जास्त असेल, तर त्याला तो जाडा व्यक्ती असं समजलं, जाड व्यक्ती वजनानं जाड असं होतो. स्त्रियामध्ये मात्र ही बी एम आय जी आहे ते 28.6 आहे, माइंडमध्ये फिट करून घ्या बरोबर. ही पुरुषासाठी 30 जास्त आणि स्त्रियासाठी 28 जास्त, म्हणजे लक्षात घ्या इथं उंची ही मीटरमध्ये आहे, लक्षात घ्या हे सेंटीमीटर झालेलं आहे. वजन केजी भागिले उंची मीटर स्क्वेअर, लक्षात घ्या सेंटीमीटर नाही, सेंटीमीटरमध्ये जर घ्यायचं म्हटलं तर ते कुठं जाईल, 165 वर्ग, जनरली 165 सेंटीमीटरचे वर्ग काढायचं म्हणजे मीटरमध्ये घ्यायचं, समजलं. म्हणजे काही टायपिंग चुका आहेत इथे पण प्रत्येक वेळेस लक्ष देऊ आपण. ठीक आहे, आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठी लोकसंख्येचं काय निकष आहे, तर मित्रांनो मी एक व्हिडिओ बनवला होता सार्वजनिक आरोग्य या संदर्भात, त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये घेतलं होतं ग्रामीण रुग्णालय किती लोकसंख्येसाठी पाहिजे, आरोग्य रुग्णालय किती लोकसंख्येसाठी पाहिजे. आता बघा इथं 300 आदिवासी म्हणजे पेसा पंचायत शेड्यूल्ड एक्सटेन्शन ॲक्समध्ये जे काही येतात आदिवासी लोकसंख्या जिथं आहे तिथं 3000 लोकसंख्या असेल तर तुम्हाला एक उपकेंद्र स्थापन करता येतं. सोबत 5000 नॉन पेसा म्हणजे नॉन पंचायत जे काय आहे पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल ॲक्टनुसार जे काही एरिया येतं नॉन पेसामध्ये तिथं 5000 लोकसंख्या असेल म्हणजे आदिवासी लोकसंख्या नसणारी जिथं कमी आदिवासी असते किंबहुना नसतेच तिथं लोकसंख्या जर 5000 असेल तर उपकेंद्र स्थापन करण्यासाठी जे काही निकष आहे बरोबर. ठीक आहे, पुढे वायूद्वारे निर्जंतुकीकरणाकरता काय फवारतात, वायूद्वारे निर्जंतुकीकरणाकरता काय फवारतात, त्यामध्ये तुम्हाला फॉर्मल्डिहाइड याला मिथेनॉल असंही म्हटलं जातं, CH2O असं याचं रेणूसूत्र आहे. आता हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे
ह्याचा काही संबंध येत नाही वायूद्वारे निर्जितून. प्रायत माथ्रीन ही एक काय म्हणतात त्याला जेल हे स्किनला लावायचं असते आणि क्लोरीन ही गॅस आहे विषारी असते बरोबर त्यामुळं फॉर्मल्डिहाइड. अशी माहिती कुठं सापडत नाही परंतु ह्या तीन इलिमिनेशन पद्धतीने जर तुम्ही काढलं तर हे उत्तर हे येते. ठीक आहे पुढचा प्रश्न भाऊ स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो. प्रश्न वाचत असताना थोडं शांतपूर्वक प्रश्न तरी वाचा. आता एक तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येतो की स्वाईन फ्लू हा जीवाणूजन्य आजार आहे की विषाणूजन्य आजार आहे. अर्थात स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य आजार आहे. आता तो आजार जो होतो एक हा फ्लू म्हणजे ताप प्रकार आहे आणि हा श्वसन संस्थेला होणारा एक प्रकारचा विषाणूजन्य आजार आहे. सामान्यतः हा स्वाईन फ्लू जो असतो डुकरामध्ये आढळत असतो आणि ह्याचं कारण काय तर H1N1 हा जो विषाणू आहे तो स्वाईन फ्लूसाठी जबाबदार आहे यामुळं स्वाईन फ्लू होत असतो. ह्या एचचं लॉंग फॉर्म आहे ही एचचं लॉंग फॉर्म आहे स्पेलिंग लिहितो ही मॅग्लुटिनिन आणि यांचं जे विस्तारित रूप आहे ते न्यूरोअमायनिस डेस अशा प्रकारे याचं विस्तारित रूप आहे H1N1 बरोबर. कदाचित विचारलं तर विचारलं जाऊ शकतं. संसर्गजन्य आजार आहे हा पण सामान्यतः कुठं आढळतो मी सांगितलं डुकरामध्ये. 2009 स्वाईन फ्लूची साथ हे अमेरिका खंडातील मेक्सिको या देशातील डुकरापासून सुरू झालेली होती बरोबर. आता लक्षणामध्ये जर विचारलं तर घसा लाल पडतो जुलाब कोरडा खोकला नाकातून पाणी वाहणे शिंका येणे बरोबर अशा प्रकारचे हे घशामध्ये खवखव हे काही ह्याचे लक्षण आहेत. श्वसन संस्थेवर पचन संस्थेवर चेतासंस्थेवर याचे जे साईड इफेक्ट होत असतात. झानामिवीर म्हणजेच रॅलेनचा हे एक औषध आहे. ओसेलेटॅमिवीर किंवा टॅमिफ्ल्यू जनरली टॅमिफ्ल्यू असं म्हटलं जातं ह्यावर प्रश्न आलेले टॅमिफ्ल्यू हे औषध त्या स्वाईन फ्ल्यूवर आहे. ठीक आहे पुढे बघू. नवजात बालकांच्या शरीरांचे कमी होणारे तापमान हायपोथर्मिसकरिता कोणत्या उपचारात्मक पद्धतीचा वापर केला जातो. मित्रांनो कांगारू मदत केंद्र याच्यावरती प्रश्न यापूर्वी देखील आलेला आहे. कांगारू मदत केंद्रामध्ये काय केलं जातं की ते जे बाळ असतं बाळ त्याच्या आईच्या आई काय म्हणतात ते आईजवळच असतं आणि त्याला ऊब दिली जातं आणि ह्या कांगारू मदत केंद्रातून काय होते बाळाला व्यवस्थित स्तनपान होते आणि तिचं जे टेम्परेचर आहे टेम्परेचर मेंटेन राहतं. आणि जनरली कांगारू मदत केंद्रामध्ये ज्या बाळाचं वजन 2500 ग्रॅमपेक्षा किंवा 2.5 किलोपेक्षा कमी आहे 2500 ग्रॅमपेक्षा कमी आहे त्या बाळाला तिथं ठेवलं जातं पण 1.5 किलो वगैरे असलेलं आणि सोबत ज्या बाळाचं प्रसूती ही 9 महिन्याच्या आत झालेली 8व्या महिन्यामध्ये वगैरे झालेली तर त्याला इथं ठेवलं जातं. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की कांगारू मदत केअर ही वेगळी कन्सेप्ट आहे आणि कांगारू मदत सेंटर वेगळं आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आता एक तसं तर त्या बाळाला एक सेपरेट सेंटरमध्ये ठेवलं जात होतं परंतु भारतामध्ये अफोर्डेबल नाही महाग आहे म्हणून ते काय केलं जातं आईजवळच ठेवणं म्हणजे कांगारू जसं आपल्या पिल्लांना बिलगून ठेवतो त्याप्रमाणे आईजवळच त्याला ठेवणं आणि काही कालांतरानं पप्पाजवळ पण ठेवणं म्हणजेच कांगारू मदर केअर एक लक्षात घ्या. म्हणजे आईजवळ पण ठेवू शकतो बाबाजवळ पण पण सुरुवातीला आईजवळ म्हणजे स्तनपान वगैरे घेणं. ह्या कांगारू मदर केअरमुळं काय होतं भावनिक नातं वाढतं आणि थोडंसं जे काही पोषण आहे पोषण आईचं दूध वारंवार मिळत राहतं त्या हे फायदा कांगारू मदत केंद्राचा आहे बरोबर. शरीराचे कमी होणारे तापमान देखील तिथं मेंटेन केलं जातं आईच्या गरमीमुळं वगैरे तिथं बरोबर त्याला वाफ मिळत असते. ठीक आहे पुढे पाहू. हिवतापाचा उद्रेक झाल्याबद्दल खालपैकी कोणता निकष नाही. तापाच्या रुग्णात वाढ होणे हा निकष नाही. बघा ताप वेगवेगळे कारण आहेत ताप येण्यासाठी परंतु काही मात्र निकष आहेत की ते आपल्याला गरजेचे आहेत. आता बऱ्याच गोष्टी याच्या डिटेलमध्ये पाहणं झालं तर तुम्हाला हे पुस्तक रेफर करावं लागेल. आता अबाधित क्षेत्रात मागच्या 3 महिन्यात किमान 1 दूषित रक्त नमुना आढळणं हा निकष आहेच. हिवतापामुळे मृत्यू होणे अर्थात होऊ शकतो म्हणजे तो निकष राहिलाच. फॉल्सिफेरमचा किमान 1 स्थानिक रुग्ण आढळणे हो. आता हिवतापचा प्रादुर्भाव कमी किंवा जास्त असलेल्या भागात वेगवेगळी धोरणे आहेत पॉलिसीज वेगवेगळ्या असतात. तर वर्षभरात जे काही तापाचे नमुने रक्तनमुने घेतलेल्या तापाच्या रक्तनमुन्यापैकी दर 1000 रक्तनमुन्यात किती जंतू आढळले
याचे प्रमाण काढले जाते आणि याच प्रमाणाला वार्षिक जंतू दर असं म्हटलं जातं. समजा तुम्ही 1000 लोक वस्तीमागे वर्षभरात 100 रक्त नमुने घेतलेले आहेत, पण त्या रक्त नमुन्यामध्ये त्या 2 जंतुदूषित नमुने आढळले, तर त्याचा वार्षिक जंतू दर किती झाला? तर 2 झाला. हा दर 2 जास्त असेल तर तो जास्त हिवताप जंतुभार प्रदेश आणि कमी असेल तर अल्प हिवताप जंतुभाराचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. तर विकासपीडियावर अशी पूर्ण डिटेलमध्ये माहिती आहे. मग आता जिथं जास्त हिवताप जंतुभार प्रदेश आहे तिथं वेगवेगळे उपाययोजना केलेले जातात. पुढे दक्षता प्रशिक्षण कशाकरता दिले जाते? प्रसूती दरम्यान घेण्याची काळजी यासाठी हा प्रशिक्षण दिला जातो हिवताप निर्मूलन. ठीक आहे, ऑथेंटिक आन्सर की यांची आलेली नव्हती लक्षात घ्या, त्यामुळं आपण विविध सोर्सेसचा वापर करून ते सोडलेलं आहे. काही चुकीचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, आपण ते सुधारणा नक्की करू. मित्रांनो, तुम्हाला खरंच आरोग्य विभागाचं तुम्ही जे काही अभ्यास करताय मराठी इंग्लिश जी के बरोबर ते सगळं तुम्ही केलेलंच आहे, फक्त तांत्रिकचा अभ्यास करायचा आहे, तेवढं पुस्तक घ्या तुम्ही. आणि कृपया करून टर्निंग पॉईंट्स ॲप मात्र डाउनलोड करा. तुम्हाला मी अजूनही विनंती करतो, टर्निंग पॉईंट्स ॲप तुम्ही डाउनलोड करणं हा बंधनकारक राहील, कारण कोणत्याही ॲपची तुलना करा आणि ह्या ॲपची तुलना करा, तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पण दिलेली आहे. आणि जर समजा काही ॲपला अडचण आलं तर अपडेट आलेला आहे असं समजून घ्या आणि ॲप अपडेट करा आणि सोडवत राहा. क्वेश्चन पेपर मी 50-60 प्रश्नपत्रिका मी तिथं देणार आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये शेवटच्या भागामध्ये बघू आपण अशा प्रकारचे प्रश्न आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, जेणेकरून तुम्हाला मी डिटेलमध्ये ह्याची माहिती देईल. अशा प्रकारे पुढचे 10 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो, काही तक्रार असेल तर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा मला 99 56 73 वरती व्हॉट्सअप करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.